टाळ्या भेटीला आलेले आहेत सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेतील काही खास कलाकार. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. सुरुवातीपासूनच विषयाच्या वेगळेपणासाठी चर्चेत असणाऱ्या छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेतील वीणाताई जामकर यांचं, त्याचबरोबर नव्यानंच प्रेक्षकांच्या भेटीस येऊन पसंतीस उतरलेल्या आशीर्वाद तुझा एकविरा आई मधील मयुरी वाघ हिचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, पत्रामध्ये माणसांच्या भावना सामावलेल्या असतात आणि मृत्यूपत्रामध्ये नातेवाईकांचे हिस्से, पण या हिश्यांच्या किश्यांमधून तुमचं भरपूर मनोरंजन होणार आहे मात्र नक्की. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या इरसाल गावकरांचं. सावर स्वतःला सावर सावर या बाय, काय दिलंस इंजेक्शन मधनी? चॉकलेट मिल्कशेक दिलाय. काही काही विचारताय हो, पेशंट आहे ना, इंजेक्शन मधून काय देणार, औषधच देणार ना. तुम्ही काय कडक बुंदे आहे का हो जरा? एवढं काय कडक होतंय मग? आईला माहितीये का माझ्या काय असतं त्यातलं? नीट सांगा की मग. अहो नीटच बोलले ना, गोळ्या दिल्यावर त्या विचारतायत काय दिलं. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? ओ नर्स, गोळ्या पोळ्या एवढा राग नका दाखव, थांबा जरा. माझा बाप शेवटची घटका मोजतोय, माझ्या टेन्शन मध्ये म्हणून काय बाय विचारते ना, तर चांगली उत्तर द्या ना तिला. आणि मला म्हणा ना आये, लगा लाज वाटली पाहिजे तुला. जेव्हा मागायचे तेव्हा काय म्हणायचीस ग? एवढा सुद्धा चादी नाहीस का? आता दोष दिस होय का त्यासनी? रडत बसली आहे मोठी. नमस्कार, आपण बोलू शकतो का? लहानपणी बोबडा होतो तेव्हापासून बोलतोय मी. आता मोठं झालो एवढं बोलायला लागलो ना, आता येऊन विचारतोय आपण बोलू शकतो का म्हणून. मस्करी करताय तुम्ही? मस्करी म्हणजे इथं काय चाललंय, तुमचं काय बोलू शकता का? हे बघितलं, ही अशी फॅमिली गोळ्या दिल्यावर विचारतात काय देणार म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? अशाला तीच तीच बोलताय तुम्ही, जेवढी दोन वाक्य दिले तेवढी नीट बोला की नाही. तू इथं बस, छोट्या तू बस. नाही दादा तू, दादा मोठा. अरे छोट्या तू बस. नको बस. अरे तू बस. अरे छोट्या बस तू. अरे असं मला कसं तरी वाटलं मग. अरे बस तू बस. मॅडम तुम्ही अचानक इकडे? तुमच्या वडिलांचं मृत्यूपत्र वाचण्यासाठी आले. काय केलं? अरे बापाला काय काय काढलाय काय? कुठली पद्धत आहे लढायची? केस फुगे असं वाटतंय काय लागा ती? काय चाललंय इथे करते? छोट्या फिरले माझा आता मग. हे बघ गेले ती कधी? नाही गेले ती कधी? नाही गेलं ना, तीन वर्ष झाली आपण वाट बघतोय. आता जातेली, आता जातेली, जाते ती का? त्यांना फक्त हिचकी द्यायची सोय, नुसती हिचकी देत असते ती, जात काही नाही तीच ती. टेन्शन नको घेऊ, आहेत ते आपल्या तर आहेत ते. मॅडम ती मेले ती का अजून? कशाला ती वाचायला पत्र मित्र मग? तुमच्या वडिलांचीच इच्छा आहे, मरण्यापूर्वी शेवटचा घटका मोजत असताना त्यांचं मृत्यूपत्र तुमच्या समोर वाचावं अशी. मला आत्ताच डॉक्टरांकडनं कळालं की ते कधी जाऊ शकतात, त्यामुळे मी तातडीने आले. तसंही हे वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तुमच्या नावे काय काय ठेवलंय वडिलांनी. असो सांभाळा. शांत. अगं आई हे बघ, येणारा येतो जाणारा जातो, आपल्या हातात काय असत? पाण्याचा प्याला. बघितलं, हे असं आहे यांचं,
गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? अरे तुम्ही कशाला बोंबलाय, तीच तीच बोलतोय परत परत. काय गरज आहे का वाढवायची? ज्याच्यासाठी मी आली आहे ते करूया का? मी काय म्हणतो आहे, शेवटची इच्छा अशी नाही पण बाबांची इच्छा आहे ना, तर आपण ऐकून घेऊया. धन्यवाद. मी खाली सही करणार. कुठे इथे मृत्यूपत्रावरती खाली सही केली आहे. काय डोकं चालतं या बाईचं? मला वाटलं खाली नाही. ही अशी विचित्र फॅमिली, गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? अहो तुम्ही गप बसा. नाही थांबा थांबा, मी काय म्हणतो ही एवढी लाईन रजिस्टर करून या ना जरा तुम्ही. कशाला बोलताय तेच 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 तेच? अहो माझी आई दुःखात आहे म्हणून असं काय बाय बोलते? तुम्ही वाचा ना. अरे तू शांत हो बघ, ते गेलेले नाहीत. अरे ती गेली तरी आपल्याला असणार आहे, आहे टेन्शन घेऊ नको. शांत व्हा सगळे, मी मृत्यूपत्र वाचते. मी खाली सही करणार श्री अरुण कदम असे नमूद करतो की मी माझे हे मृत्यूपत्र पूर्ण शुद्धीत आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता बनवत आहे. मी माझ्या संपत्तीची वाटणी पुढील प्रमाणे केलेली आहे. माझी दोन्ही घरं ही बाबूला देण्यात यावी. बाबू कोण आहे? मी बाबू. दोघे कसे बाबू असाल? एक कोणीतरी बाबू, बाबू कोण आहे? मी तेच म्हणतोय. ए छोट्या, उगाच मस्करी करतोय काय मॅडम समोर? हा माझा बाप मला लाडाने म्हणायचा, पम्या बाबू तिकडे जा, पम्या बाबू इरीवर जा. मी आहे बाबू. ए दाद्या खोटराड्या, तुझ्यात बाबू आहे का तरी? काय बोलतेस उगाच? हा मॅडम मी छोट्या आहे ना, तुम्ही त्यामुळं पप्पा मला म्हणायचे सावत्या बाबू. सावत्या मी बाबू आहे ती सही करू का? माझं नाव इकडे मागे. मॅडम स्वतःच सांगितलंय हा छोट्या आहे, याला जास्तीत जास्त छोटू म्हणतील. छोट्या छोट्या मला म्हणायचे पाम्या बाबू, ते माझ्या नावावर करा. मी बाबू. हा मीच बाबू आहे. नाही मी बाबू आहे. एक मिनिट, कन्फ्युजन असेल तर आपल्याला निर्णय घेता येणार नाही. आई तुम्हालाच उत्तर द्यावं लागेल, कोण आहे बाबू? बाबू मी आहे. बाबू तुम्ही आहात? हे लाडानं मला बाबू म्हणायचे. बघितलं हे असं आहे यांचं, गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? यांचं काय मध्ये मध्ये? त्यांना गोळी द्या आणि एक बसव खाली. ते मला लाडाने बाबू म्हणायचे. ए गप गाय गप, खोट काय बोलीस? हे काय बोलायचे? वसाडे चाय टाक आणि आता वसाडेचं बाबू झालंय. मला प्रेमानं ते म्हणायचे बाबू बाबू, लय लाडानं बाबू म्हणायचे. आणि म्हणायचे मेले बाबूने थाना थाया थ्या असं पण म्हणायचे. मेला बाबच्या तोतला था त्या. काय बोलती उगत, लय बोलतीस आता आय तू? मग मी सांगितलं आता मला 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 कळतंय, तुम्ही सांगितलं पण बाबू कोण आहे हे आपल्याला ठरवायला लागेल. मी बाबू आहे. हॅलो, हा बाबू बोलतोय. नाही बाबूने शब्द दिला म्हटलं बाबू टायमिंग वर पोहोचणारच. हा आज जरा बाबूला उशीर होईल, बाबूचा बुबा आजारी आहे. बघा फुंबल टाकला, बघा खोट बोलले. बाबा आजारी आहे, बाबूचा बाबा आजारी आहे, नाही तर बाबू बरोबर टायमिंग वर पोहोचतोच. चार गावात आपल्याला बाबू म्हणून ओळखतात. हो कळलं. तुम्ही बाबू आज ठेवा फोन, ठेवा बाबू फोन ठेवतोय. बाबू 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 करताय हात लावून. बघितलं ही अशी विचित्र फॅमिली हो यांची, गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? तुमच्या गोळ्या घेऊन तिकडे बाजूला उभ्या राहा, मध्ये मध्ये करू नका, शांत बसा. मॅडम तुम्हाला कळलं असेल कोण बाबू आहे? कोण आहे? मी बाबू आहे. मी सांगितलं बाबू आहे. एक मिनिट, आई बाबू आहेत असं आपण आता धरूया. हो आई बाबू आहेत, कारण की बाबा आईला बाबू म्हणू शकतात हे मला पटलंय. नाही मला ना पटत नाही. हा बाबूला पण पटलेलं ना, बाबू रुसलाय. बेन्या केवढं करशील र? ती ठरलं ना बाबू आहे ती म्हणून, कशाला मध्ये घुसते? दादा मोठा बेन्या बोलशील? मग तुम्ही कशाला बाबू वरनं बांधताय? अजून 70 एकर जमिनीचा हिशेब लावायचाय. ती कुणाच नाव केली? सगळ्यांच्या नावावर समान आहे ना? नाही. 70 एकर जमीन सोनूला देण्यात यावी असं लिहिलं.
सोना कोण आहे? मी सोना नाही. बाबू वरन भांडण होतात ना, तुम्ही दोघही बाबू होतात ना. आता मगाशी फोन पूर्ण करायला दिला नाही तुम्ही. मगाशी तेच बोलो होतो, माझा बाप लाडाने मला पम्या बाबू सोना, तूच माझा सोना असं बोलायचा. पम्या बाबू सोना. हा मी आहे सोना, तुम्ही माझ्या नावावर करत नाही करते. मी सोना आहे. गोंधळ घालू नका. ऐका आई, तुम्हीच सांगू शकता सोना कोण आहे? मी आहे सोना. माझं हिवाळ्यातलं नाव सोना आहे. तुझ्या जिभेला थंडी कशी वाजत नाही ग? ते म्हणायचे. आणि मग बाबू, ते उन्हाळा आणि पावसाळा चालायचं. आता मग कशी बोलली, मी बाबू आहे आणि आता बाबू तर सोना झालंय. नाही, ते प्रेमाने बाबू म्हणायचे, लाडा तल्ल्यावर सोना म्हणायचे. ते म्हणायचे मेरा सोना बतक सोया नाही त्या. अरे माझा बाप काय बोबडा होता का यार? थोया नाही त्या, थोया नाही. ए बापाने पण सगळी लफडी करून ठेवली आहे तिकडे. मृत्यूपत्र लिहायची ना नाव काय ती कोणाची आहे ती सोना बाबू. उठवा उठवा त्यांना आणि छापा आणि बदलायला हवा नाव. तुमच्या पिताश्रींनी लिहून ठेवलंय सगळं बाबू सोना. आणि हे लिहिलंय की 70 तोळे सोनं हे गुंड्याला देण्यात यावं. गुंड्या मी आता, गुंड्या मी आहे. हा मुस्कडीन. हा गुंडे मी आहे. आवाज काढायच नाही, गुंडे मी आहे. माहुती का गुंडे लागा काहीतरी मिळते मला. मला एकदा कोपऱ्यात नेऊन बोलले लाडाने गुंड्या. कोण बाबू काय ते तुम्ही तिकडे ठरवा कोण आहे गुंड्या बाबू सोना आणि काय तो सोक्षमोक्ष लावाय ठरवा. एक मिनिट, आता सगळं मंजूर करूया, नंतर आपापसात वाटून घेवा चालेल. दिसेल ना पण बाई बाई. हा गुंड्या, हा बाबू आणि मी सोना. हा गुंड्या बाबू सोना ठरलंय तुमचं. ठरलंय फायनल. हा ओके चल. गोंधळ गोंधळ करू नका. काय होते क्यूटी पाय? क्यूटी पाय काय झालं तुला? कशाच बाबू, किती दिवसांनी आवाज ऐकला माझ्या सोना. कुठे गेला होता तू गुंड्या? तुझी काळजी करत होतो मी. एक मिनिट, गुंड्या बाबू सोना हे तिन्ही तुम्हीच आहात. यांनी सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली आहे. प्रॉपर्टीचं जाऊ द्या. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? तुम्ही गोळ्या द्या नाही तर गोळ्या खाला त्यांना. मला काय करायचंय? हे प्रॉपर्टीचे पेपर घ्या, त्याच्यावरती सह्या करा, नाही तर फाडून टाका. खड्ड्यात गेली दिल्या का पोळ्या दिल्या माहिती नाही, पण मला जाम मजा आली. मस्त आला परफॉर्मन्स. सोनाली ताई, वनिता किती टाहो फोडावा. कुठलाही मरायला टेकलेला माणूस उठून बसला असता अशी जर कोणी हाक मारली असती तर. अरुण, कानटोपी, माईक, ऑक्सिजन मास्क हे सगळं कसं सांभाळत होतास? आणि तरी म्हणजे श्वास लागला होता आणि सगळ्यांना प्रेमानी, सगळ्यांना नव्हे प्रियांकाला काय काय म्हणत होतास. धमाल आली, छोटे मोठे फार आवडले. एवढं प्रेम उतू चाललं होतं की खुर्चीवर कुणी बसावं. नंतर हमरी तुमरीवर आलात तुम्ही सॉलिड. आणि मला सगळ्यात जास्त आवडली ही टिकली लावलेली नर्स. अप्रतिम. म्हणजे एकच वाक्य ज्याच्या वाट्याला आहे त्यांनी इतकी बाजी मारावी. कमाल आहे, कमाल प्रियांका. मस्त मस्त आहे.